नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. जुने धुळे परिसरात बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, एकास अटक. संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा पुतळा उभारण्याची मागणी. संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त धुळ्यातून निघाली शोभायात्रा. प्रगतीशील शेतकरी दीपक कापुस्ते यांची फळशेतीत उंच भरारी. सौर यंत्रासह कमलाबाई कन्या शाळेला 1,01,000 रुपयांची किशोर पोतदारांकडून देणगी. आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज संपर्क कार्यालयाचं धुळ्यात उद्घाटन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. बातमी क्रमांक एक. जुने धुळे परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या बनावट दारू कारखान्यावर दिनांक 29/12/2019 रोजी छापा टाकत आझादनगर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून पोलिसांकडून 32,549 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव सागर गणेश परदेशी, वय 25, राहणार देविदासनगर जुने धुळे असे असून त्यावर आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 387/2019 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ/फ/ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, संजय सूर्यवंशी वाडिले, सुनील पातरवट, रमेश माळी, मनोज पाटील, सागर सोनवणे, संतोष घुगे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास DR पाटील हे करीत आहे. काल जुने धुळे परिसरामध्ये 10:15 सुमारास सागर परदेशी हा इसम जिथे राहतो त्याच्या बाजूच्या मोकळ्या प्लॉटमध्ये रिकाम्या बाटल्या दारू बनवण्याचं साहित्य तसेच काही बनवलेला माल असा साधारण 35,000 रुपयाचा माल हा मिळून आलेला आहे. त्याच्यात त्याला सागर परदेशी याला अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास चालू. संत शिरोमणी गुरु रविदास स्मारक समिती धुळेतर्फे संत रविदास महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी धुळे शहरातील गुरु रोहिदास नगर मोचीवाडा परिसरातील अंडाकुर्ती बागेजवळ जागा मिळावी या मागणीसाठी धुळे महानगरपालिकेच्या आजी माजी महापौर आयुक्त यांना निवेदने सादर करण्यात आली. मात्र या मागणीला वर्ष उलटत चाललं तरी आज पावेतो या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तरी या मागणीची दखल घेण्यात यावी यासाठी समितीतर्फे महापौर चंद्रकांत सोनार यांना निवेदन सादर करण्यात आलं. चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पुतळा उभारण्यात जागा मिळावी यासाठी संत शिरोमणी गुरु रविदास स्मारक समिती धुळेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. परंतु या मागणीची दखल आज पावेतो घेण्यात आली नाही. महानगरपालिका प्रशासनास निवेदन दिल्यावर फक्त आश्वासनापलीकडे काहीच दिलं जात नाही. तरी महापौर साहेबांनी या प्रलंबित मागणीची पूर्तता त्वरित करून धुळे शहरातील अंडाकुर्ती बागेजवळ पुतळा उभारण्यात जागा उपलब्ध करून द्यावी. जर असं झालं नाही तर येत्या काही दिवसात समितीतर्फे धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष रामेश्वर मैकुलाल चित्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय. यावेळी रामेश्वर चत्रे, रवींद्र चत्रे, कमलेश मोकर, मुन्ना जपसरे, प्रल्हाद चत्रे, कन्हैया साकरे, पप्पू मामा, विजय ठोसर, राजेश मणपा आदी समाज बांधव उपस्थित होते. आज दिनांक 30/12/2019 रोजी आमच्या शिष्टमंडळ म्हणजे संत शिरोमणी गुरु रोहिदास स्मारक समितीतर्फे आम्ही महापौर साहेबांना निवेदन देण्यात आलो आहे. आणि या निवेदनात आम्ही उल्लेख केला आहे की वो आमची समिती ही गठन करून आम्ही वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिले आहे की वो आमचे स्मारक
आमचे समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचे पुतळा उभारण्यात यावा आणि 2011 पुतळा मंजुरीची निवेदन दिली होती आणि आजपर्यंत काही काम न झाले आहे आणि आमच्या संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा स्मारक अंडकृती वाघेजवळ म्हणजे संत रोहिदास चौकावरती आणि ते चौकावरती उभारण्यात यावा ही विनंती करत आहे आणि जागा उपलब्ध करून महानगरपालिकांनी आमचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा पुतळा उभारून द्यावा ही नम्र विनंती करतो. येत्या काही दिवसात या मागणीची दखल न झाल्यास तर काही दिवसात आम्ही समाज बांधव तीव्र दखल घेऊन महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करू ही नम्र विनंती. जय रोहिदास. धुळेतील तेली पंचायततर्फे संत शिरोमणी श्री संताजी जगनाळे महाराज पुण्यतिथी निमित्त रविवारी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुशिष्य स्मारक चौकातील संताजी जगनाळे महाराज स्मारकापासून या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा रथावरून धुळे शहरातील आग्रा रोड मार्गे काढण्यात आली. या शोभायात्रेस वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगांच्या तालावर विविध नृत्य सादर केली. या शोभायात्रेस शहरातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शोभायात्रेचा समारोप गल्ली नंबर 2 मधील तेली पंचायत भवन येथे करण्यात आला. या शोभायात्रेचं आयोजन तिळवण तेली समाज पंचमंडळ, महानगर तेली समाज पंचमंडळ, तेली पंचायत महिला मंडळ, युवक मंडळ, सल्लागार समिती, श्री संताजी शिक्षण संस्था, खानदेश तेली समाज व संताजी जगनाळे महाराज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेला तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोकरीवर मात करी शेती व्यवसायात पदार्पण करून भरघोस उत्पन्न घेत प्रगतीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या साक्री तालुक्यातील शेनपूर येथील प्रगतीशील शेतकरी दीपक हरी काकुस्ते यांनी विविध फळांची लागवड करीत आपली शेती फुलवली आहे. साक्री तालुक्यातील शेनपूर येथील प्रगतीशील शेतकरी दीपक हरी काकुस्ते यांचं शिक्षण MA, MPhil, BEd अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेऊन त्यांनी प्राध्यापकाच्या नोकरीत पदार्पण केलं. मात्र दीपक काकुस्ते यांची नोकरी करण्यापेक्षा शेती विषयाकडे जास्त ओढ असल्याने त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्थशास्त्र विषयात संशोधन करत असतानाच बदलती पीक पद्धती आणि शेतीचा विकास या विषयावर संशोधन केलं. त्यानंतर धुळेतील SSVPS संस्थेच्या आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांनी नोकरी केली. शेतीची आवड असल्याने ओढ मात्र शेतीकडेच होती. त्यामुळे सन 2007 साली नोकरी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला व फळबाग शेतीकडे ते वळले. शेतीत मोठे वडील हरी राजाराम काकुस्ते व मोठे भाऊ नंदकुमार हरी काकुस्ते यांचीही त्यांना मोलाची मदत असल्याने व शेतीची पार्श्वभूमी असल्याने निर्णय घेणे अजून सोपे झाले. त्यानंतर डाळिंब पपई इत्यादी फळ पिके घेतली व भरघोस उत्पन्न मिळवलं. दरम्यानच्या काळात शेती क्षेत्र वाढवत ते 18 एकर वरून 53 एकर वर नेलं. कालांतराने मृदा व जल प्रदूषण समस्या गंभीर होत चालली असताना पीक पद्धतीत बदल करत नवनवीन प्रयोग त्यांनी सुरू केले व त्यात अल्पावधीत येणारं पीक म्हणून कलिंगड अर्थात टरबूज याची लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तसेच डाळींवरील रोगांचा प्रादुर्भाव बघता तैवान पीक या वाणाच्या पेरूची लागवड त्यांनी केली. गेल्या 3 वर्षापासून कलिंगडाचे ते यशस्वीरित्या उत्पादन घेत आहे. याला योग्य वेळेनुसार लागवड करून ते बाजारात त्याला चांगला दरही मिळत आहे. मेरा नाम दीपक हरी काकुस्ते,
मैं शेनपुर गाँव से हूँ, साकरी तहसील दुलिया डिस्ट्रिक्ट। मैं एक्चुअली जॉब छोड़ के मैं खेती कर रहा हूँ। मैं हायर क्वालिफाइड हूँ, लेकिन मुझे खेती में मेरा इंटरेस्ट है, इसलिए मैं खेती कर रहा हूँ। मोस्टली मेरा हॉर्टिकल्चर क्रॉप से मेरा इंटरेस्ट रहता है। ये जो कलिंगड़ की खेती है, ये मैं 3 साल से कर रहा हूँ। जो ये साल कलिंगड़ मेरा एक्सपोर्ट हुआ है, जो अच्छी क्वालिटी निकलने की वजह से, मैंने सिमोंस का बाहुबली सीड लगाया था और अच्छी कीपिंग क्वालिटी की वजह से ये मेरा एक्सपोर्ट हुआ है। इसमें मुझे पर एकड़ 7 एकड़ में मैंने लगाया था और उसमें पर एकड़ मुझे 1 लाख रुपए खर्चा किया है और उसमें मैंने 3.5 लाख रुपए मुझे उसका इनकम मिला है। उसमें खर्चा निकाल के पर एकड़ 2.5 लाख रुपए मुझे इनकम नेट प्रॉफिट मिला है। कहाँ भी उसको एक्सपोर्ट किया जा रहा है? अभी ये जो एक्सपोर्ट है वो मोस्टली अखाती जो कंट्रीज है वहां पे जाता है। अभी ईरान इराक साइड में जो व्यापारी आया था उसने वो साइड भेजा है, ऐसा उनसे मेरी बात हुई है। धुळेतील कमलाबाई कन्या शाळा आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। शाळेची घोडदौड आणि शिक्षकांचे अध्यापन लक्षात घेत कार्यक्रमास उपस्थित काही मान्यवरांकडून शाळेला उपयुक्त अशा वस्तूंची देणगी देण्यात आली। आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर मे मॉडर्न इंजिनिअरिंग धुळेचे संचालक किशोर पोद्दार यांनी शाळेला 20 किलोवॅट क्षमतेचा सोलर सर्व्हिस दिल्याबद्दल शाळेतील प्राचार्य शिक्षकांतर्फे श्री पोद्दार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच संस्थेची कार्यप्रणाली व स्त्री शिक्षणाची धडपड पाहता श्री किशोर पोद्दार यांनी संस्थेला 1,01,000 रुपयाची देणगीही दिली, त्यामुळे संस्थेतर्फे पोद्दार यांचे आभार मानण्यात आले। यावेळी प्राचार्य मनीषा जोशी, स्मिता कुलकर्णी, स्वाती पाटील, केदार नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला। व्यासपीठावर स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, उपाध्यक्ष सुहासिनी देशपांडे, उपाध्यक्ष नंदलालजी रुणवाल, सचिव शिल्पा म्हस्कर, सहसचिव सुलभा भानगावकर आदी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना गॅरंटी नव्हती की सौर ऊर्जा प्रकल्पाने काही फायदे होतील की नाही होतील, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प बसवणं हे फक्त फायद्यासाठीच तर नाही आहे, परंतु आपल्याला सर्व शैक्षणिक विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प कसा निर्माण करता येतो, सौर ऊर्जेचं महत्व पटावं आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून आपण वीज निर्मिती कशी करू शकतो याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बघायला मिळावं म्हणून आपण इथं प्रकल्प उभारणी केलेला आहे। आणि याच्या पुढे आता आपल्याला जर सौर ऊर्जा प्रकल्प वीज निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे बघण्यासाठी आपल्याला बाहेर पुढे जायची गरज नाही आहे, आपण संस्थेच्या छतावर जिकडे आपण सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्वत्र गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काम करत असतो, परंतु कमलाबाई कन्या विद्यालयामध्ये स्त्री शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला एक वेगळा अनुभव आला। तिथले 6,000 कर्मचाऱ्यांपासून तर पूर्ण मॅनेजमेंट कमिटीपर्यंत आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करताना किंवा पेमेंटच्या बाबतीत असो किंवा काही इथल्या सहकार्याच्या बाबतीत असो कुठलीच आपल्याला अडचण आली नाही, प्रत्येकाने त्यांच्या परीने होईल ते सहकार्य केलं। मी दिलीप काळेंचं पण इथं नाव घेऊ इच्छितो, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला कसली अडचण आली असेल तर प्रत्येक वेळेस आम्हाला स्वतःहून मदतची अरेंजमेंट केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करतो। पण हा जो एक्सपिरियन्स आला की तुम्ही तुमचा नफा घेऊ नका, परंतु आमच्या संस्थेला उत्कृष्ट प्रकारचं काम करून द्या, त्याच्यामुळे आम्हाला पण एक उपाधी आली। आणि त्याच्यामुळे मी आज इथं आमचा जो काही नफा मिळणार होता तो नफा आम्ही संस्थेला देऊ करत आहोत। आम्ही भरपूर प्रकल्प उभारणी करतो, नफा हा सर्वत्र कमवत असतो, परंतु या संस्थेकडे पाहिल्यावर आम्हाला वाटलं की इथं खरोखर आपण या लोकांकडनं नफा कमवणं चुकीचं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे डोनेशनही दिलं आहे तर आमच्या नफ्यातला हिस्सा आम्ही त्यांना परत केलेला आहे। धन्यवाद। धुळे शहरात महाराष्ट्र राज्य वीरशैव गवळी लिंगायत समाज संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। सदर उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी समाजातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपर्क कार्यालय उभारण्याचा मूळ उद्देश असा की कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील समस्या व अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तसेच शासनाच्या विविध सोयी सुविधा समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत कशा पोहोचतील हा प्रयत्न होणार आहे। समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार कसा प्राप्त करून दिला जाईल
हाही प्रयत्न या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजभूषण लक्ष्मण दहिहंडे, जिल्हाध्यक्ष बबन शेठ नामदे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट वसंत नामागवळी, ज्ञानेश्वर बारसे, ज्ञानेश्वर हिरणवाळे, काशीनाथ हौशीकर, जगन हिरणवळे, नारायण शेठ बाहिरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी समाजातील आदी पदाधिकारी, समाज बांधव व आयोजक उपस्थित होते. जी भीमराज सत्वापा गोगरे यांनी महाराष्ट्र राज्य वीर शैव गवळी समाज संघटना ही उभी केलेली आहे तिच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत. तुमचे देखील या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. मनमानवरून आम्ही 10-15 लोक उपस्थित झालेले आहेत भीमराज गौंना आणि त्यांच्या सर्व काही टीमला शुभेच्छा देण्यासाठी आहेत. वेळेअभावी मी जास्त या ठिकाणी बोलू शकत नाही. फक्त मला एक आनंद होत आहे, एक अभिमान आहे की भीमराज गौंना या ठिकाणी महाराष्ट्राच्या लेवलची महाराष्ट्राच्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी त्यांनी एक संघटना निर्माण केलेली आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर छोट्या छोट्या गावातून या ठिकाणी त्यांनी कार्यकर्ते घेऊन ती एक संस्था निर्माण केलेली आहे. या संस्थेमध्ये त्यांनी बघितलं की या ग्रामीण भागातली सुद्धा काही संचालक मंडळ त्यांनी घेतलेले आहे. त्या सर्वांची मी नावं या ठिकाणी वाचत नाही पण या सर्वांची नावं बघितल्यानंतर ते सामाजिक क्षेत्रात मोठे कामं करतात असं माझ्या लक्षात येत आहे. त्यांच्या सोबत आपल्या धुळे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत मोसंबी आप्पा, आपले महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत यांचे आशीर्वाद तर आहेच. पण महाराष्ट्रामध्ये आता एक जी काही मोठी टीम तयार होते आहे ती धुळे जिल्ह्यातून फार काही मोठ्या प्रमाणात होते आहे. धुळे जिल्हा हा काही फार मोठा ऍक्टिव्ह होतो आहे आणि या धुळे जिल्ह्यातून एक नवीन संघटना नवीन समीकरण उभे राहत आहेत. त्यातच आज भर पडलेली आहे या महाराष्ट्र राज्य वीर शैव लिंगायत गवळी समाज संघटनेची. या संघटनेच्या माध्यमातून समाजाची भरपूर कामं होणार आहेत. या संघटनेचे उद्देश मी ऐकून घेते भीमराज गौंना सामाजिक राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रातले. आरोग्य क्षेत्रात भीमराज गौंचं काम फार मोठ्या प्रमाणात आहे. भीमराज गौंचं सातत्याने दवाखान्याच्या आणि आरोग्याच्या संदर्भात काम करत असतात. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जुने धुळे परिसरात बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, एकास अटक. संत शिरोमणी गुरु रोहिदास यांचा पुतळा उभारण्याची मागणी. संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त धुळ्यातून निघाली शोभायात्रा. प्रगतिशील शेतकरी दीपक काकुस्ते यांची फळशेतीत उंच भरारी. सौर यंत्रासह कमलाबाई कन्या शाळेला 1,01,000 रुपयांची किशोर पोतदारांकडून देणगी. आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज संपर्क कार्यालयाचं धुळ्यात उद्घाटन. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.